विद्यार्थी मित्र हो जे शब्द स्क्रीनवर दिसतील त्यांचे व्यवस्थित निरीक्षण करा नागपूर राहतील वरशा सन्मान वरील जे शब्द स्क्रीनवर दिसत आहेत त्यांचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की ते शब्द व्याकरणिकदृष्ट्या अशुद्ध लिहिले गेलेले आहेत संबंधित शब्दात रस्व व दीर्घाच्या काही चुका आहेत आता आपण प्रस्तुत शब्द शुद्ध करूया व वा त्यांचे वाचन करूया शुद्ध शब्द नागपूर राहतील वर्षा सन्मान मित्र हो शुद्ध लेखन हा व्याकरण व लेखनाचा एक भाग आहे लेखनाचे शुद्ध व अशुद्ध स्वरूप कोणते याबाबत भाषेत काही नियम आहेत नियमानुसार केलेले लेखन म्हणजेच शुद्ध लेखन, वाक्य शुद्ध करून लिहिण्यासंबंधी काही महत्वाचे नियम एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावा उदाहरणार्थ तू मी ही शब्दातील पुढील अक्षरावर जर रफार येत असेल तर अगोदरचे अक्षर दीर्घ असते उदाहरणार्थ सूर्य पूर्व दीर्घ कीर्ती स्थानवाचक नामामध्ये येणारा पूर हा शब्द नेहमी दीर्घ असतो उदाहरणार्थ नागपूर रामपूर राजापूर शब्दाच्या शेवटी जर इकार येत असेल तर तो दीर्घच असतो उदाहरणार्थ कलावती मराठी ताई संस्कृतमधून मराठीत आलेले तत्सम शब्द जसेच्या तसे लिहावेत उदाहरणार्थ दीपक दीपा, दीपावली, दीप शब्दाच्या शेवटी अकारांत शब्द असेल तेव्हा त्याचे उपांत्य अक्षर म्हणजे सेकेंड लास्ट अक्षरातील उकार दीर्घ असतो उदाहरणार्थ म्हणून शेवटून पाहून येऊन ठेवून स्पष्ट उच्चार होत असलेल्या अनुनासिकाबद्दल अनुस्वार द्यावा उदाहरणार्थ निबंध तंटा गुलकंद उंट य, र, ल, व, श, श स, ह. यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा उदाहरणार्थ सिंह संयम मास संवाद नामा नामाच्या व सर्व अनेक वचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा उदाहरण लोक लोकांना घर घरांपुढे देश देशांसाठी नादानुकारी पुनरुक्त शब्द रस्व लिहावेत उदाहरण लुटू दुडू दुडू अशा प्रकारे आज आपण वाक्याच्या शुद्ध स्वरूपाचा अभ्यास केला एक गोष्ट लक्षात ठेवा की भाषेमध्ये वाक्याच्या शुद्ध स्वरूपाला विशेष महत्व असते